मेट्रोच्या स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज विस्तारित मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होणार होतं. मात्र पावसामुळे मोदींचा पुणे दौरा आता रद्द झालाय. तत्पूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषद घेत मोदींच्या दौऱ्यावर टीका केली होती. अवघ्या 32 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच अर्धवट स्थितीतील प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान पुण्यात येत होते. हा मेट्रो प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी आहे की भारतीय जनता पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी, अशी टीका मोहन जोशी यांनी भाजपवर केली आहे. या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहे. 2016 साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि गेल्या 8 वर्षामध्ये या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी भूमिपूजनासाठी असे कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी घेतले, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये येतात. पुणेकरांच्या मनामध्ये शंका अशी आहे की मेट्रो ही पुणेकरांच्या सोयीसाठी आहे की भाजपा भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी आहे का चमकोजिरीसाठी आहे. कारण आज पुणे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी ही पुणेकरांना दैनंदिन इतक्या मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे आणि या वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी म्हणून त्यावेळेला पुण्यामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये मेट्रोला मान्यता दिली 2014 आणि 2014 नंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये 8 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा उद्याचं उद्घाटन हे सुद्धा अर्धवट मेट्रोच्या कामाचं उद्घाटन आहे. 11,000 कोटीचा हा प्रकल्प आज 2,500 कोटींनी त्याची किंमत वाढलेली आहे आणि जे 2,500 कोटी रुपये वाढलेले आहेत ते सरकारच्या पैशात खिशातून हा खर्च होणार नाही. तर सर्वसामान्य पुणेकर ज्या टॅक्सच्या रूपामध्ये जे पैसे भरतात त्यांच्या खिशातले हे पैशाची उधळपट्टी भारतीय जनता पार्टीने आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम देऊन त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला. खरं म्हणजे या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे